शिक्षिका असलेली व्यक्ती नाट्य निर्माती होते, हा काय प्रकार आहे? मी त्याच्या आधी ज्योतिषी पण होते. ज्योतिषी पुरुषांच्या या दुनियेत कसं तुम्ही पाऊल टाकलं आणि कशी झुंज दिली? तू फक्त हो म्हणत चाललं त्यामुळे सगळ्यांचे डोळे चक्रावले आणि इतका पैसा कोणी बघितला नसेल इतका मी बघितला. माझं सगळं कर्ज पिटलं गेलं त्यामुळे एक उमेद आली. लता नार्वेकर हे रसायन वेगळं आहे आणि हे खरंच आहे. या रसायनांनी खूप वादळं झेलली पण एक महत्वाचं वादळ होतं सही रे सही या नाटकात. सही रे सही चालण्याचं कारण खरं सांगते लता नार्वेकर नाही, ना केदार शिंदे, ना भरत जाधव, फक्त अजय अतुल. तुम्हाला असं वाटतं सही रे सही भरत जाधवच्या अभिनयामुळे चाललं, फक्त संगीतामुळे चाललं? मग बाकीची नाटकं त्याची चालली असती की? केदारचं तर नंतर कळलं अजिबातच क्रेडिट नाही. केदारचं अजिबात क्रेडिट नाही म्हणजे हे दुसऱ्याचं होतं, त्याच्यावर ओरबाडणं एवढं त्यांना माहित होतं आणि ते काम यांनी केलं. ग्रेट भेट फक्त महाराष्ट्र 1 वर.